आदिराज हां दादा या ते नाही रे वेर इज नित्या येतील की त्या आज गुढी पाडवा आहे म्हटल्यावर येणारच त्या कोण लागून गेली ही नित्या अधिकारी मुंबईत न भेटताच निघून गेली आता इथे मला वाट बघायला लावते मी शालिनी कोणाची वाट बघत नसते आता ती स्वतःच्या इच्छेने नाही माझ्या मर्जीने इथे येणार मी बोलावले म्हणून येणार दिस इज टू मच अधिराज मला आता नित्या हवी इथे कुठून बोलवायचं तिला कसं बोलवायचं मला माहित नाही आत्ताच्या आत्ता मला नित्या इथे हवी तुम्हाला त्या हित हव्यात ना आलास म्हणून समजा बोला धनी धनी नाही अधिराज जाधव नाव आहे माझ बर अधिराज बोल कुठं आहात तुम्ही का मला मिस करतोस तुम्ही माझ्या आजूबाजूला नसताना तवाच बरं वाटतं मला खोट नको बोलूस अधिराज विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या मला नाही देणार बोल निरोप द्यायला फोन केलाय मी तुम्हाला गावात मिरवणूक सुरू झाली बरं झालं तू कॉल केलंस मी ठरवलंच होत तू तिथे गेल्यावरच मी मिरवणुकीला येणार आता मी रेस्ट हाऊस वरती लगेच निघते रेस्ट हाऊसला आपण आता तुम्हाला भेटायला आलो होतो मी तुम्ही नव्हता तिथं ओ तू रेस्ट हाऊस वर येऊन गेलास वय आणि आपली भेटच नाही झाली खूप तगमग झाली असेल ना तुझी आता याची भरपाई कशी करू बरं मी हा मी तिथे येते आणि सगळ्या गावासमोर तुला कडकडून मिठी मारते ओके हो तुमचा बालिशपणा करून झाला असेल ना तर निघा लवकर का मला भेटायला आतुर झालायस मी नाही शालिनी शिर्के पाटील आतुर झालाय तुम्हाला भेटायला मंगळसूत्र नका नकाडू अजून किती दिवस चौथ्याला फसवणार आहे मी आलाय तो तुझा नवरा आणि लेख मेले तिला म्हणावं ही गौरी आईली भेट आहे नाटक बंद करा तुमची आणि निघा लवकर